रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, मी प्राध्यापक विश्वनाथ उंद्रे आपलं या व्हर्च्युअल सत्रामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्र हो, आपण मागच्या तासापासून इयत्ता 11वी राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 4 संविधानिक शासन या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। यामध्ये आपण दोन मुद्द्यांचा अभ्यास केला, एक संविधान म्हणजे काय, संविधानाचे जे तीन मुद्दे आहेत त्या तीन मुद्द्यांचा अभ्यास केला, त्याच्यानंतर संविधान वाद पाहिला, आणि आज आपण नवीन मुद्द्याला सुरुवात करत आहोत। त्या मुद्द्याचे नाव आहे लोकशाही शासनाचे महत्त्वाचे प्रकार। लोकशाही शासनाचे महत्त्वाचे प्रकार। विद्यार्थी मित्र हो, लोकशाही लोकांचे लोकांनी चालविलेले राज्य, लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य लोकशाही, जनतेच्या हितासाठी चालविलेले राज्य लोकशाही। मग ही जी लोकशाही व्यवस्था आहे, या अशा लोकशाही व्यवस्था आहे की ज्या लोकशाही व्यवस्थेमध्ये लोक आपले राज्यकर्ते निवडतात आणि त्या राज्यकर्त्यांमार्फत कारभार पाहिला जातो। परंतु लोकशाहीमध्ये एकाच प्रकारची शासन व्यवस्था नसते। म्हणजे दोन प्रकारची शासन व्यवस्था असते। मग ते दोन प्रकार कोणते, तर एक अध्यक्षीय, या ठिकाणी लोकशाही, या लोकशाहीचे दोन प्रकार सांगितले, एक अध्यक्षीय लोकशाही, एक अध्यक्षीय लोकशाही आणि संसदीय लोकशाही, आणि दुसरा आहे अध्यक्षीय लोकशाही। मग आता या लोकशाहीनुसार, या संसदीय लोकशाहीमध्ये किंवा लोकशाहीचा आपण जर विचार केला, तर मी मगाशी सांगत होतो की लोक आपले प्रतिनिधी निवडतात आणि त्या प्रतिनिधीमार्फत कारभार सुरू असलेला आपणास दिसून येतो। मग अगदी स्थानिक पातळीपासून तर राष्ट्रीय पातळीपर्यंतचा जरी आपण विचार केला, या सर्व प्रक्रियेमध्ये या ठिकाणी लोक आपले प्रतिनिधी निवडत असतात आणि राज्याची, देशाची, स्थानिक पातळीचा जरी आपण विचार केला, तर आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींवर जबाबदारी टाकलेली, कारभाराची जबाबदारी टाकलेली आपणास दिसून येते। त्याला लोकशाही शासन पद्धती, लोकशाही असं म्हटलेलं आपणास दिसून येतं। का? तर एकट्या व्यक्तीला प्रत्यक्ष, पूर्वी कसं होतं, लोकशाही मर्यादित होती, लोक प्रत्यक्ष भाग घेत होते, राज्यकारभारात प्रत्यक्ष भाग घेत होते। आज ती परिस्थिती राहिली नाही, म्हणून या ठिकाणी अप्रत्यक्ष लोकशाहीचा किंवा प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीचा या ठिकाणी स्वीकार झालेला आपणास दिसून येतो। मग आता हे जे दोन प्रकार आहेत, एक संसदीय लोकशाही आणि दुसरा अध्यक्षीय लोकशाही, हे दोन प्रकारांचा जर आपण विचार केला, तर युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड आणि भारत, या दोन देशांमध्ये संसदीय लोकशाही शासन पद्धती असलेली आपणास दिसून येते। आणि अध्यक्षीय लोकशाहीचा जर आपण विचार केला, तर अध्यक्षीय लोकशाही अमेरिका या देशामध्ये असलेली आपणास दिसून येते, म्हणजे अमेरिकेमध्ये अध्यक्षीय पद्धत आहे। मग आता हे जे दोन प्रकार झाले, संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही, कशावरून झाले, तर शासन संस्थेचे तीन महत्त्वाचे अंग आहेत, एक कायदेमंडळ, दोन कार्यकारी मंडळ आणि तीन न्यायमंडळ। न्यायदानाचं कार्य निपक्षपाती होण्यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवलेलं आहे, आणि कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोन मंडळाचा जर आपण विचार केला, तर या कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळाचे एकमेकांशी असलेले संबंध कसे आहे यावरून
संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही असा फरक पडलेला आपणास दिसून येतो, असा फरक असलेला आपणास दिसून येतो. त्यातला पहिला प्रकार पाहणार आहोत आपण, संसदीय लोकशाही. मग संसदीय लोकशाहीचा जर आपण विचार केला तर संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख आणि शासन प्रमुख हे दोनही व्यक्ती भिन्न असतात. म्हणजेच संसदीय शासन पद्धतीचा जर आपण विचार केला तर संसदीय शासन पद्धतीमध्ये दोन प्रमुख असतात. मग ते दोन प्रमुख कोणते? तर मी या ठिकाणी लिहितो बघा, घटनात्मक प्रमुख याला आपण नामधारी प्रमुख म्हणतो. आणि दुसरा आहे वास्तविक. वास्तविक प्रमुख याला आपण खरा कार्यकारी प्रमुख असं म्हणतो. मग आता हे संसदीय शासन पद्धतीमध्ये जे दोन प्रमुख आहेत, एक घटनात्मक प्रमुख त्याला आपण नामधारी प्रमुख असं म्हणतो, दुसरा वास्तविक प्रमुख त्याला आपण खरा वास्तविक किंवा खरा कार्यकारी प्रमुख असे म्हणतो. म्हणजेच घटनात्मक प्रमुखाचा जर आपण विचार केला तर भारताचे राष्ट्रपती हे घटनात्मक परंतु नामधारी कार्यकारी प्रमुख आहेत, आणि वास्तविक प्रमुख म्हणून पंतप्रधान या ठिकाणी असलेले आपणास दिसून येतात. पंतप्रधान किंवा त्याला प्रधानमंत्री असंही म्हटलं जातं. मग या संसदीय शासन पद्धतीमध्ये हे जे दोन प्रमुख असतात, या दोन प्रमुखांचा जर आपण विचार केला तर संपूर्ण देशाचा कारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो, परंतु खरी सत्ता मात्र पंतप्रधान आणि त्याचं जे मंत्रिमंडळ असतं त्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये असलेले आपणास दिसून येतं. आणि राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ मिळून कार्यकारी मंडळ या ठिकाणी तयार होत असतं. इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धतीचा जरी आपण विचार केला तर इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धतीमध्ये देखील दोन प्रमुख आहेत, परंतु ते दोन प्रमुख कसे आहेत तर एक वंश परंपरेने येत असतो आणि एक निवडणुकीच्या माध्यमाने. म्हणजेच इंग्लंड भारताचा जर आपण विचार केला राष्ट्रप्रमुखाचा तर भारताचे राष्ट्रप्रमुख हे भारताचे राष्ट्रपती असतात, आणि इंग्लंडचे राष्ट्रप्रमुख इंग्लंडचा राजा किंवा राणी असलेले आपणास दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी भारतामध्ये राष्ट्रपती आणि इंग्लंडमध्ये राजा किंवा राणी यांचा समावेश कार्यकारी मंडळामध्ये केला जात असलेला आपणास दिसून येतो. आणि हे दोनही भारताचे राष्ट्रपती नामधारी प्रमुख आहेत, इंग्लंडचा राजा किंवा राणी नामधारी प्रमुख असलेले आपणास दिसून येतात, परंतु खरी सत्ता मात्र पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडे असलेले आपणास दिसून येतात. या संसदीय शासन पद्धतीमध्ये दोन कार्यकारी प्रमुख असलेले आपणास दिसून येतात. देशाचा राज्यकारभार वास्तविक कार्यकारी प्रमुखाच्या हातामध्ये असतो, पंतप्रधानांच्या हातामध्ये असतो, परंतु राष्ट्रपतीच्या नावाने तो कारभार सुरू असलेला आपणास दिसून येतं. मग निर्णय मात्र पंतप्रधान आणि त्याचं वास्तव प्रमुख घेत असतात. नामधारी प्रमुखाचे अधिकार नावापुरतेच असलेले आपणास दिसून येतात. मग नामधारी प्रमुख कोण यावरून संसदीय पद्धतीचे दोन प्रकार पडतात. नामधारी प्रमुख कोण यावरून संसदीय पद्धतीचे दोन प्रकार पडतात. मग आपण पुन्हा या ठिकाणी संसदीय पद्धत लिहू. मग या ठिकाणी संवैधानिक
राजेशाही आणि प्रातिनिधिक सॉरी प्रजासत्ताक असे संसदीय पद्धतीचे दोन प्रकार पडत असतात. आता संविधानिक राजेशाही या ठिकाणी राजा किंवा राणी आणि या ठिकाणी राष्ट्रपती ज्या ठिकाणी नामधारी प्रमुख वंश परंपरेने सत्तेवर येतो त्याला संविधानिक राजेशाही असं म्हणतात. म्हणजेच इंग्लंडचा राजा किंवा राणी हे वंश परंपरेने सत्तेवर येत असतात आणि पदावर ते कुठपर्यंत राहतात, जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्या पदावर राहत असलेले आपण असं दिसून येतात. म्हणजेच राजेशाहीमध्ये राष्ट्रप्रमुखाची निवड केली जात नाही, राष्ट्रप्रमुख वंश परंपरेने सत्तेवर येत असतात याला संविधानिक राजेशाही असं म्हणतात. तर ज्या ठिकाणी नामधारी प्रमुख हा निवडणुकीच्या माध्यमातून निवडला जातो त्याला निवडून दिला जातो त्या प्रकाराला प्रजासत्ताक संसदीय लोकशाही असे म्हणतात. मग भारताच्या राष्ट्रपतीचा जर आपण विचार केला तर भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी एक निर्वाचक मंडळ तयार केलं जातं आणि निर्वाचक मंडळ तयार करून त्या निर्वाचक मंडळामार्फत राष्ट्रपतीची निवड या ठिकाणी 5 वर्षासाठी केली जात असते आणि म्हणून या ठिकाणी या संसदीय शासन पद्धतीमध्ये भारताचं राष्ट्रपती पद हे प्रजासत्ताक म्हणजेच निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जात असतात राष्ट्रपती. आणि इंग्लंडचा जर आपण विचार केला, युनायटेड किंगडमचा जर आपण विचार केला तर संविधानिक राजेशाहीमध्ये राष्ट्रप्रमुख हा वंश परंपरेने सत्तेवर येत असलेला आपणास दिसून येतात आणि प्रजासत्ताकाच्या प्रमुखाला राष्ट्रपती असे म्हणतात. ते राष्ट्रपती नामधारी प्रमुख असतात, संपूर्ण देशाच्या राजकीय व्यवस्थेचे ते प्रमुख देखील असलेले आपणास दिसून येतात. प्रत्यक्षात मात्र भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे, प्रथम नागरिक आहे, परंतु नामधारी प्रमुख आहे. संपूर्ण देशाचा कारभार पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये असतो. मंत्रिमंडळाचा जो प्रमुख असतो त्या मंत्रिमंडळाच्या प्रमुखाला प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान असं म्हणत असतात. संसदीय शासन पद्धतीचा जर आपण विचार केला तर या संसदीय शासन पद्धतीमध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत मिळतं त्या राजकीय पक्षाच्या सर्वमान्य नेत्याची निवड पंतप्रधान म्हणून केली जाते. निवडून आलेले सदस्य त्यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतीकडे करत असतात आणि राष्ट्रपती त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करत असतात. मग आणि इंग्लंडचा जर आपण विचार केला तर इंग्लंडमध्ये देखील इंग्लंडचा राजा इंग्लंडमध्ये असलेल्या पक्षाला बहुमतवाल्या पक्षाला या ठिकाणी बहुमत मिळतं आणि त्याची नेमणूक राजा किंवा राणी करत असलेले आपणास दिसून येतो. आणि इतर मंत्र्यांची पंतप्रधान आणि त्याचे जे इतर सहकारी मंत्री आहेत या सहकाऱ्यांच्या मंत्र्यांची निवड करत असताना मात्र राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने ती निवड केली जात असते.
कारण शासनाचा कारभार खऱ्या अर्थाने वास्तविकपणे पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाला करावा लागतो आणि म्हणून राष्ट्रपती पंतप्रधानाला विश्वासात घेऊन इतर मंत्र्यांची नेमणूक करत असलेले आपणास दिसून येते. मग संसदीय पद्धतीचा जर आपण विचार केला तर संसदीय पद्धतीमध्ये जोपर्यंत पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाला बहुमत असतं तोपर्यंतच ते त्या पदावर राहू शकतात. त्यांनी बहुमताचा पाठिंबा जर गमावला तर त्यांना आपल्या पदावरून दूर व्हावं लागतं आणि म्हणून संसदीय शासन पद्धतीमध्ये बहुतांश संसदीय पद्धतीमध्ये संसदेची दोन सभागृह असलेले आपणास दिसून येतात. मग संसदेचे दोन सभागृह भारताचा जर आपण विचार केला तर लोकसभा आणि राज्यसभा संसदेचे भारतीय संसदेचे दोन सभागृह आहेत, एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असलेलं आपणास दिसून येतं. आणि इंग्लंडचा जर आपण विचार केला तर इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स भारत आणि इंग्लंड या दोन देशांचा विचार केला तर भारताचं लोकसभा हे सभागृह आणि इंग्लंडचं हाऊस ऑफ कॉमन्स हे सभागृह या दोन सभागृहामध्ये जे प्रतिनिधी निवडून पाठवले जातात ते सभागृह या ठिकाणी लोकसभा हे सभागृह असलेलं आपणास दिसून जातात. म्हणजेच हे दोनही सभागृह हाऊस ऑफ कॉमन्स आणि लोकसभा भारताचं लोकसभा आणि इंग्लंडचं हाऊस ऑफ कॉमन्स हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह असलेलं आपणास दिसून येतात आणि याच सभागृहातील बहुमतामुळे कार्यकारी मंडळ सत्तेवर राहत असलेलं आपणास दिसून येतं. अशा पद्धतीने आपण या आजच्या तासाला संसदीय लोकशाही शासनाचे महत्त्वाच्या प्रकारामध्ये आपण फक्त एकाच संसदीय शासन पद्धतीचाच आपण विचार केला. विद्यार्थी मित्र हो, राहिलेल्या भागाला जी दुसरी पद्धती आहे अध्यक्षीय लोकशाही आपण नेक्स्ट याच्यानंतरच्या तासाला पाहणार आहोत. थँक्यू.